नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा परिपूर्ण मराठी ब्लॉग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. बघा, थोड्याच दिवसात नवरात्र ही सुरू होणार आहे, म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून नवरात्रीचा उत्सव सुरू होत आहे. असं म्हटलं जातं की नवरात्रात अखंड ज्योत पेटवली पाहिजे. ही ज्योत 9 दिवसांचा उपवास संपेपर्यंत जळत राहिली पाहिजे. नवरात्रीमध्ये देवीसमोर अखंड ज्योत प्रज्वलित करण्यामागे काही महत्त्वपूर्ण कारण आहे. असा विश्वास आहे की अगदी गडद अंधारात एक छोटा दिवा त्याच्याभोवती असलेला अंधकार दूर करतो आणि त्या जागेला प्रकाशित करतो. या दिव्याप्रमाणेच देवीच्या भक्तांना देखील आपल्या श्रद्धेने त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करणं शक्य होऊ शकतं. नवरात्रीमध्ये सुवासिनी 9 दिवसांचा उपवास करतात. याशिवाय देवीचे भक्त असणारे पुरुष देखील 9 दिवसांचा उपवास करतात. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करतात व सुख समृद्धीचा आशीर्वाद मागतात. नवरात्रीतल्या पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर अखंड ज्योत लावतात. अखंड ज्योत म्हणजे नवरात्रीचे पूर्ण 9 दिवस दिवा विझू न देता तो तेवत ठेवायचा असतो. असे केल्याने पुण्यफळ प्राप्त होते व कुटुंबावर दुर्गा देवीचा आशीर्वाद मिळतो. पण अनेक लोक अखंड ज्योत तर लावतात आणि काही गोष्टींची काळजी घेत नाही. तर ह्याच गोष्टी कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अखंड ज्योत कशी लावायची, अखंड ज्योत विझू नये म्हणून काय काळजी घ्यायची, ज्योत कशा पद्धतीने लावायची, ज्योत विझल्यानंतर काय करायचं, या सर्व विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत. तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. चॅनेलवर जर का तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा. नवरात्रीमध्ये घटाची स्थापना केल्यानंतर अखंड ज्योत ही प्रज्वलित केली जाते. आता तुम्ही अखंड दिवा हा एका चौरंगावर किंवा पाटावर ठेवू शकतात. तुम्ही जर का घटाची स्थापना वेगळ्या चौरंगावर देवीचा फोटो ठेवून करणार असाल तर तुम्हाला त्या चौरंगावर देवीच्या फोटोसमोर हा अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे. आणि जर का तुम्ही तुमचे घट तुमच्या देवघरामध्ये स्थापित करणार असाल, देवघरामध्ये जर का तुमची मोठी जागा असेल तर तुम्ही हा अखंड दिवा तुमच्या देवघरामध्ये सुद्धा लावू शकतात. तो कशा पद्धतीने लावायचा हे आपण पुढे बघणार आहोतच. तुम्ही जर का दिवा चौरंगावर किंवा पाटावर लावणार असाल तर तुम्हाला चौरंगावर एक लाल कलरचा कपडा अंथरून घ्यायचा आहे. यावर तुम्हाला अक्षदाने म्हणजेच तांदळाने तुम्हाला एक अष्टदल काढून घ्यायचा आहे. अष्टदल कसं काढायचं हे मी तुम्हाला इथे दाखवलं आहेच. आपल्याला थोडेसे तांदूळ अगोदर पाटावर कपड्यावर टाकून घ्यायचे आहे आणि याला आपल्याला 8 रेषा ओढायच्या आहे. आधी तुम्ही अधिकाचं चिन्ह काढून घ्या आणि त्यानंतर त्याच्यामधून क्रॉस अशा पुन्हा 2 लाईनी काढून घ्या. यानंतर बोटाच्या साह्याने आपल्याला याला पाकळीचा आकार द्यायचा आहे. यानंतर पुन्हा तुम्ही तुमच्या हाताने याला व्यवस्थित पाकळीचा आकार देऊ शकतात. तुम्हाला जर का अष्टदल काढणं शक्य नसेल किंवा येत नसेल तर तुम्ही अक्षदाने स्वस्तिक चिन्ह काढलं तरी चालणार आहे. स्वस्तिक चिन्ह काढून तुम्ही यावर अखंड दिवा लावू शकतात. अष्टदल काढताना तुम्ही यामध्ये हळदी कुंकू अगोदर मिक्स करून घेऊ शकतात. तांदळाला तुम्ही हळद कुंकू लावून कलरची तांदूळ करून त्यानंतर तुम्ही अष्टदल काढू शकतात. किंवा मग त्यानंतर तुम्ही अष्टदल काढल्यावर त्यावर हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अखंड ज्योत लावण्यासाठी अष्टदल काढायचं आहे. दिवा हा कधीही जमिनीवर प्रज्वलित करायचा नसतो, त्याला तुम्हाला खाली आसन द्यायचं आहे. मग तुम्ही ते साधं तांदळाने आसन दिलं तरी चालेल. दिवा घेताना तुम्ही तो पितळाचा घेऊ शकता, तांब्याचा घेऊ शकतात किंवा मग अगदी मातीचा दिवा घेतला तरी चालेल. दिवा लावण्यासाठी आपल्याला तो अगोदरच मोठ्या आकाराचा दिवा घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये तेल भरपूर बसेल आणि तो अखंड दिवा चालू राहील. म्हणजे तो दिवा आपल्याला 9 दिवस अखंड रात्रंदिवस हा चालू ठेवायचा असतो. दिवा आपल्याला विझू द्यायचा नाही किंवा आपण तो विझवायचा नसतो. दिवा लावताना त्याला हवा लागणार नाही, वारा लागणार नाही अशा ठिकाणी तुम्ही दिवा हा लावायचा आहे. दिवा लावताना वाद घेताना तुम्ही अशा पद्धतीने जो लांब कापूस मिळतो तो कापूस तुम्ही आणून घेऊ शकतात आणि ह्या कापसाची तुम्हाला लांब अशी वात बनवायची आहे. तुम्हाला 1.25 फूट किंवा 1.5 फूट अशी लांब वात बनवायची आहे आणि त्या वातीची तुम्हाला दुहेरी वात करायची आहे, म्हणजे तुम्हाला डबल वात करायची आहे. किंवा मग हल्ली पूजेचं सामान जिथे मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला घटासाठी नवरात्रीसाठी 9 दिवस तेवत राहील अशी वात मोठी मिळते, तुम्ही ती वात आणली तरी चालेल. काही ठिकाणी लाल कलरच्या धाग्याची वात ही बनवली जाते, काही ठिकाणी कापसाची वात लावली जाते. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही वात लावू शकतात. वात घेताना तुम्हाला ती अगोदरच लांब मोठी करून घ्यायची आहे, म्हणजे वात ही सारखी संपणार नाही आणि तुम्हाला बदलावी लागणार नाही.
आपण दिवा हा अखंड लावत असतो त्यामुळे हा दिवा विझणार नाही याची दक्षता याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्यासाठी तुम्ही अगोदरच दिवा घेताना हा थोडा मोठ्या आकाराचा दिवा घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर का मोठा दिवा नसेल तर तुम्ही मातीचा दिवा देखील आणून तो लावू शकतात। तुम्ही जर का मातीचा दिवा लावणार असाल तर तुम्हाला एक दिवस अगोदर तो पाण्यात तुम्हाला भिजत ठेवून तो तुम्हाला सुकवायचा आहे, म्हणजे तुम्हाला तो नितळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी त्यामध्ये दिवा तुम्हाला अखंड लावायचा आहे। अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही अष्टदल काढल्यानंतर तुम्ही त्याला फुलांनी सजवू शकतात, फुलांची सजावट तुम्ही तिथे करू शकतात। दिवा लावण्यासाठी तुम्ही खाली अशा प्रकारे एक प्लेट डिशसुद्धा ठेवू शकतात, जेणेकरून दिव्यातलं तेल हे खाली सांडणार नाही आणि खाली तांदूळ किंवा कपडा खराब होणार नाही। घटस्थापनेच्या दिवशी आपण घटाची स्थापना केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा असतो। दिवा प्रज्वलित करायच्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे, कारण आपण हा दिवा अखंड 9 दिवसासाठी लावत आहे। त्यासाठी तुम्ही अगोदर संकल्प करायचा आहे, तुमची जीही इच्छा असेल त्या इच्छेसाठी तुम्ही संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे। बघा, अशा पद्धतीने संकल्प करून जर का तुम्ही दिवा प्रज्वलित केला तर बघा माता दुर्गेचे आशीर्वाद तुम्हालाही प्राप्त होतात, तुमच्या घरात सुख समृद्धीही नांदते। दिव्यामध्ये तेल तुम्ही कुठलं वापरायचं तर बघा, दिव्यामध्ये तेल तुम्ही साधं तेल वापरू शकतात किंवा मग तुम्ही शुद्ध गाईचं तूप देखील वापरू शकतात, पण तुम्हाला एकदा जर का तुम्ही पहिल्या दिवशी तूप वापरलं तर तुम्हाला 9 दिवस पूर्ण तूप वापरावा लागणार आहे। किंवा मग तुम्ही यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल देखील वापरू शकतात। शक्यतो यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरलं जातं, यामागे देखील काही वास्तुशास्त्र काही शास्त्रीय कारणे आहेत। तुम्हाला जे तेल वापरायचं असेल तुम्ही ते वापरू शकतात। तुम्ही जर का दिवा तुपाचा लावणार असाल तर तुम्हाला देवीच्या उजव्या बाजूला हा दिवा लावायचा आहे। तुम्ही जर का दिवा तेलाचा लावणार असाल तर तुम्हाला देवीच्या डाव्या बाजूला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्याचं तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशेला करून ठेवायचं आहे। आता तुम्ही जर का या पद्धतीचा पितळीचा दिवा लावणार असाल तर याची ज्योत डायरेक्ट वरती होते, त्यामुळे काही प्रश्न उरत नाही। ही ज्योत डायरेक्ट ब्रह्मांडाला प्राप्त होते असं म्हणतात आणि हे ब्रह्मांडाला अशा पद्धतीने लावलेला दिवा देखील हा चांगला असतो असं देखील म्हणतात। दिवा भिजू नये यासाठी आपण काय काळजी घ्यायची तर बघा, जिथे हवा लागणार नाही वारा लागणार नाही अशा ठिकाणी तुम्ही दिवा ठेवायचा आहे। यानंतर बाजारामध्ये अनेक प्रकारचे दिव्याला वरतून झाकण असलेले दिवे देखील उपलब्ध आहे। तुम्ही दिवा घेताना त्या पद्धतीचा दिवा घेऊन तो प्रज्वलित करू शकतात। एकदा दिवा तुम्ही जर का लावला तर तुम्हाला तो दिवा आधीमध्ये बदलता येत नाही, म्हणजे तुम्ही दुसरा दिवा पुन्हा लावू शकत नाही। तोच दिवा तुम्हाला अखंड 9 दिवस प्रज्वलित ठेवायचा आहे। तुम्ही जर का दिवा प्रज्वलित केल्यानंतर सकाळी बाहेर जाणार असाल आणि डायरेक्ट संध्याकाळी घरी येणार असाल तर तुम्हाला सकाळी जाताना दिव्यामध्ये तेल चेक करायचं आहे, दिवा तुम्हाला तेलाने भरून ठेवायचा आहे, दिव्याची वात तुम्हाला थोडी वर करायची आहे। बघा, दिव्याला कोजळी आल्यानंतर त्याची वात कमी होते आणि दिवा विझू शकतो, यासाठी दिव्याची वात तुम्हाला वर करायची आहे। 2 ते 3 दिवसानंतर दिव्याला कोजळी यायला लागते, ही कोजळी तुम्ही हळूहळू काढू शकतात, यामुळे दिवा तुमचा विझणार नाही। अखंड दिवा लावल्यानंतर तुम्ही घराला कुलूप लावून कुठेही बाहेर जायचं नाही आहे किंवा तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, कोणा एका तरी व्यक्तीला घरी थांबावं लागतं। अखंड ज्योत लावल्यानंतर ती जर का काही कारणास्तव भिजली किंवा चुकून वाऱ्याने भिजली किंवा तुमच्या हाताने काजळी काढताना भिजली तर यामध्ये काही संकोच करायची गरज नाही, काही वाईट विचार मनामध्ये आणायची गरज नाही। तुम्ही दुर्गा मातेला देवीला क्षमा प्रार्थना मागा आणि पुन्हा तो दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकतात। किंवा मग तुम्ही 108 वेळा म्हणजेच 1 माळ देवीच्या मंत्राचा जप देखील करू शकतात। अगदी सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करायची, त्याचबरोबर 9 दिवसाचे 9 रंग 9 माळी 9 नैवेद्य आणि 9 मंत्र कोणते याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो, हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे। म्हणून सर्वांचे कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र आवर्जून म्हणावा। तुम्ही दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला दीपमंत्र म्हणायचा आहे। अगदी सोप्यातला सोपा दीपमंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेथे पाहून तुम्ही तो म्हणू शकतात। दिवा लावल्यानंतर तुम्हाला त्याची हळदी कुंकू फुलं वाहून देखील पूजा करायची आहे। नवरात्रीत तुम्ही जो अखंड दिवा लावणार आहात तो कधीही जमिनीवर ठेवू नये। तुम्ही हा अखंड दिवा एका चौरंगावर पाटावर कुठेही लावा किंवा देवघरामध्ये लावा। तुम्हाला याखाली अशा पद्धतीने अष्टदल किंवा तांदळाची रास किंवा तांदळाने तुम्हाला स्वस्तिक हे काढायचं आहे। व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।